जर तो प्रेमविवाह पुढे टिकवायचा असेल तो टिकायचा असेल तर काही उपाय करता येतात यस yes, उपाय सांगेन आताच हा जो प्रसंग विचार करा इथं आपण माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये खालच्या फ्लोअरमध्ये जे काही तीन स्क्वेअर फीट जागा आहे ते वास्तुशास्त्रावर परफेक्ट आहे आणि त्या ठिकाणी शांती जी केलेली आहे माझ्याच ब्राह्मणांनी माझ्या आहेत ऑलरेडी ते बघू शकता तर तिथं शांती केल्यानंतर विदिन चोवीस तासामध्ये अमेरिकेत असलेल्या माणसाला त्याचा इफेक्ट डायरेक्ट आला यासाठी काही या अभ्यास करून काही विधी काढलेले तयार केलेले आहेत की दूर अंतर जरी असेल तर हे युनिवर्स एकच आहे तर इफेक्ट व्हायला पाहिजे या इथून शांती सुद्धा अमेरिकेतल्या व्यक्तीला विदिन ट्वेंटी फोर आवर फरक पडून इफेक्ट होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर हा आपण ह्या हा अनेक उपायामधला हा उपाय आहे आता लग्नच करायचे दोघांचं इच्छा आहे लग्न करायचं मुलामुलींचं म्हटल्यानंतर पत्रिका बघितल्यानंतर करू शकतो ना का नाही करू शकतो हे डिसिजन मी देऊ शकतो फॉर एक्झाम्पल आपण आता समजा काहीतरी तुम्ही स्व स्वयंपाकात भाजी करताय आणि मीठ नाहीच आहे तर मीठ टाकून त्याला चव आणू शकता तर एखादं भाई जर मीठ जास्त पडलं थोडी साखर टाकून चव मॅनेज करू शकता एकदमच जास्त मीठ पडलं तर काय नाही करू शकत हे कसं सिंपल कॉम्बिनेशन आहे तसं मुला मुलींची पत्रिका घेऊन हे पुढं जाऊन चांगलं चालणार आहे का नाही यात काही उपाय करून बॅलन्स करता येते का असं विचार करून मी उपाय देऊ शकतो पण ते समोर बघितल्यानंतरच ते मला कळवू शकतं आणि त्याबद्दल पुढं जाता येऊ शकतं नक्कीच सर आणखी एक शेवटचा थोडा वेळ आहे तर मला एक आणखी जाणून घ्यायला आवडेल की तो टिकायचा ती, असेल आणि घटस्फोट व्हायचा नसेल तर काय करायचं कारण युजली अशी धारणा असते प्रेम म्हणजे घटस्फोट होणारच बघा प्रेम घटस्फोट होणार असं लग्न टून मिळणं पण घटस्फोट आपण दररोज बघतोय शेवटी जे जी आहे ते कुठल्या ग्रहामुळे होतं काय होतं अभ्यासाचा पार्ट आहे आणि ते सांगत असतो आणि ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी आपल्या अनेक हजारो क्लायंटमध्ये ह्या गोष्टी